आज तारीख 4 जून 2017, हे डॉक्टर विजय पाटील बारादरी अहमदनगर यांचं क्षेत्र आहे 36 एकराचं. याच्यामध्ये साधारणतः 2500 डाळिंबाचं झाडं आहेत. एक 80 लाख लिटरचं हे क्षेत्र दिसतंय तुम्हाला. हे गावतळ आहे साधारणतः दीड TMC चं गावतळ आहे. छोटं टँक आहे. 1800 संत्री आहेत. 600 नारळ आहेत. 300 आंबे आहेत. वरती 2 कोटी लिटरचं क्षेत्र आहे ज्याच्यामुळं ग्रॅव्हिटीने पाणी देता येतं. हा उतारावरचा जो काही प्लॉट आहे हा 1150 झाडांचा आहे. 5 वर्ष चालू आहे. हा तेलाने बाधित प्लॉट होता म्हणून मागच्या वर्षी आम्ही काही पीक घेतलं नाही. यावर्षी आम्ही बेसल डोससुद्धा दिला नव्हता. सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी सुरू केली. थोडी उशिरा सुरू झाली. याला आम्ही आत्तापर्यंत 20 लिटर सॉइल चार्जर दिले आहे. 5वा महिना चालू झाला आहे. 2 फ्लॉवर स्प्रेचे झालेले आहेत आत्तापर्यंत. 2 क्रॉप चार्जरचे स्प्रे झालेले आहेत. मॅग्नेशियम सल्फेट आणि फेरस सल्फेट याचे पण 2 डोसेस झालेले सांगितल्याप्रमाणे. सर्वसाधारणतः 60 ते 80 फळं प्रत्येक झाडाला आहेत. फळांची साईज बऱ्यापैकी युनिफॉर्म आहेत. अजून तरी तेलाचा प्रादुर्भाव कुठेही दिसत नाही. आत्तापर्यंत टोटल 1150 झाडांमध्ये एक जास्तीत जास्त 20 फळं क्रॅक गेलेले काढले असतील. ते कदाचित सनबर्न्स किंवा तेलाचेही असू शकतात. या साईजवरून असं वाटतं की 300+ची सरासरी हे फळ या फळाने गाठावीत. डिफ्युजर टेक्नॉलॉजी वापरलेली आहे आम्ही. प्रत्येक झाडाला 4 डिफ्युजर या पद्धतीने आम्ही वापरलेले आहेत. फळांची संख्या चांगली आहे. हे एकमेव तेल्यासारखं फळ वाटते मला. असं अजूनही आहे. तेल्या असावं नसावं माहीत नाही. पानांची साईज अतिशय सुंदर आहे. फ्रेश पानं आहेत. काळोखी चांगली आहे. 10 दिवसापूर्वी कृषी अमृत टाकलेलं आहे. प्रत्येक झाडाला साधारणतः 4 किलो आणि त्याच्याचबरोबर ग्रीन गुजरात 500 ग्रॅम प्रत्येक झाडाला टाकलेलं डिफ्युजरच्या खाली. सरप्राइझिंगली पांढऱ्या रूटची संख्या बऱ्यापैकी आहे. गांडूळ पण दिसत आहेत. गांडूळ डेफिनेटली दिसत आहेत. एकंदर झाडाची परिस्थिती पाहता आम्ही खात्रीने सांगू शकतो की सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी ही अतिशय सोयीची, शेतकऱ्यांना सहज वापरता येण्यासारखी आणि अतिशय इफेक्टिव्ह आहे याच्याबद्दल माझं दुमत नाही. कोणाच्याही भूलथाफाला किंवा ॲग्रेसिव्ह मार्केटिंगला बळी पडायची गरज नाही असं मला वाटतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे भावावरती जर का आपलं कंट्रोल नसेल, तर वातावरणावरती आपलं कंट्रोल नसेल, तर कमी खर्चामध्ये सहज आणि सुलभतेने शेतकऱ्याने चांगल्यातले चांगलं उत्पादन कसं करावं ह्याच्या दृष्टीने सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी अतिशय महत्त्वाची आहे.